एक्सपीरियंस पूरा आहे. आम्ही दोघंही पेशन आहे शिक्षक. मी स्वतः शिक्षक पण आहे आणि तसं पत्रकारितेत काम करतो आणि मी शिक्षिका आहे ते होऊ शकतो. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्वाला फार मोठं स्थान दिलं जात असतं आणि आरोग्याशी रिलेटेड प्रश्न जरी अनेक असले तरी शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मातृत्व येणं म्हणजे स्त्रीचा हा दुसरा जन्म मानला जात असतो. त्या पार्श्वभूमीवर एक लग्नाला आता 5 वर्ष उलटली आणि प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे नाशिककरांना सुपरिचित आहे. त्यांच्या एका शिबिराच्या निमित्ताने आम्ही इथं आलो आणि आमच्या वहिनीच्या माध्यमातून आम्हाला इथली माहिती उपलब्ध झाली आणि खरोखर असा आनंद वाटतो की आपल्यातल्या काही उणीवा जरी आरोग्याशी असल्या पण त्या समुपदेशनातून आणि खर्च जरी आपल्याला जास्त वाटत असला पण एक अनुभव चांगला मिळाला की व सरांचं मार्गदर्शन सोनाली मॅडमांचं मार्गदर्शन त्यातनं आम्हाला एक उत्साह त्यांनी वाढवला आमचा की तुम्ही कुठलंही डिप्रेशन मनावर न बाळगता तुम्ही या ट्रीटमेंटकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून औषधं दोघं जण घ्या आणि अवघ्या 6 महिन्यात आम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला आणि आता 2 महिन्यांची प्रेग्नन्सी यामिनीला आहे आणि अत्यंत आनंद वाटतो. फक्त आता पुढच्या दृष्टीने सुद्धा पुढची इन्व्हेस्टमेंट नक्कीच करावी लागणार की नेमकं काय रिझल्ट मिळतो, 1 होता का 2 होतं, हा शेवटी माझ्यासमोरचा मोठा प्रश्न असणार आहे. परंतु जर पाहायला गेलं तर तोही एक आनंद वेगळा असतो. कदाचित त्याच्या पाऊल गुणा नक्कीच आमच्या दोघांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी सुद्धा देऊ शकतात आणि चांगलंही पुढे सगळ्या दृष्टीने होईल. आणि मी या निमित्ताने खरोखर असं सांगू शकतो की दवाखाना जरी मोठा वाटत असला, खर्च खूप दांडगा असला, तरी इतर जे काही असे आई वडील आहेत, अनेक मुलं आपण बघतो की अनाथ आहेत, आई वडिलांच्या प्रेमापोटी पोरकी आहेत, पण आई वडिलांना आपल्या मुलाबद्दलचं जे प्रेम व्यक्त करायचं असतं ते या माध्यमातून जर मुलांना प्रेम मिळत असेल तर खऱ्या अर्थानं असे अनेक मातृत्व आहेत की ज्यांना मुलांसाठी ते आसुसलेले आहेत, त्यांनी कृपया नाशिकच्या या सांस्कृतिक नगरीमध्ये आरोग्याचं वसन घेतलेले आदरणीय डॉक्टर नरहरी मळगावकर सर आणि सोनाली मॅडमच्या माध्यमातून आपला आनंद हा द्विगुणित करावा आणि प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून महिला भगिनींनी मातृत्वाचा आनंद तर घ्यावाच घ्यावा पण पुरुष वर्गाने त्यांच्या पाठीशी तेवढं भक्कमपणे उभं राहून त्यांना मनोबल द्यावं ही अपेक्षा करूया आणि प्रोजेनेसिसला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या पौराणिक परिवारातर्फे मी शुभेच्छा. नक्कीच जे नवीन पेशंट आहेत त्यांनी केवळ खर्चाचा विचार न करता मातृत्वाचा मिळणारा जो आनंद आहे म्हणजे केवळ पत्नीला मिळणारा आनंदच नाही तर त्यासोबत आपल्या कुटुंबाला एक मुलाचा जो आनंद असतो आपल्या फॅमिलीला लहान बाळाचा तो आनंद मिळवण्यासाठी आपण नक्कीच मागे पुढे न बघता प्रोजेनेसिसची वाट धरावी आणि आलेल्या सगळ्या न्यू कमर्सला सगळ्या नव दाम्पत्यांना हेच सांगेन की दोष प्रत्येकात असतात, पुरुषात असतात, स्त्रीत असतात, पण त्या दोषावर मात करण्यासाठी जर एकमेव रामबाण इलाज असेल तर तो नाशिकमधलं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर असावं.